सुप्रभातम। बेळगाव, म्हैसूर, कोचीन अशा स्थानांना भेटी देत देत स्वामीजी कन्याकुमारीला पोहोचलेत। विशाल भारतवर्षाचं हे दक्षिण दिशेचं शेवटचं टोक। स्वामीजींनी देवी कन्याकुमारीच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शन घेतलं। हे जगजननी, देशाचं दैन्य दूर करण्याची जबाबदारी ठाकुरांनी माझ्यावर टाकली आहे, तूच त्यावर प्रकाश टाकना, असं म्हणून ते मंदिराच्या बाहेर आले। त्यांची दृष्टी दीड फरलांगाच्या अंतरावर असलेल्या शिलाखंडाकडे गेली, जिथे देवी कन्याकुमारीनं तपश्चरण केलं होतं। तिथे पोहोचण्यासाठी नावाड्याला द्यायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते। धाडकन स्वामीजींनी विचार न करता समुद्रात उडी घातली। शार्क माशांचाही विचार त्यांनी केला नाही। शिलाखंडावर पोहोचल्यावर 3 दिवस 3 रात्र त्यांनी ध्यान केलं। त्यांच्या तपोनिर्मल अशा पवित्र चित्तात मातृभूमीच्या भूत, वर्तमान आणि भविष्याची चित्र एकामागून एक अशी प्रतिबिंबित होत गेलीत। वीर संन्याशाच्या ध्यानदृष्टीसमोर वर्तमान भारत दैदिप्यमान असा दिसू लागला। स्वामीजी विचार करत होते, किती भाग्यशाली आहे मी या भारताचा सेवक, ज्याच्या पूर्वेकडे अचल, धवल, अविचल असा हिमाचल आहे आणि दक्षिणेत माझ्या भारत मातेचे पाय 3 समुद्रांचा संगम धुतोय। जगाच्या पाठीवर एवढं सौंदर्य कुठल्याच देशात आढळणार नाही। एकेकाळचा गौरवशाली असलेला देश आज मात्र दुष्काळ, अंधश्रद्धा, महापूर, साथीचे रोग, स्त्री शक्तीची अवहेलना, दैन्य, दारिद्र ह्यानं जेरीस आला आहे। विनाशाच्या गर्तेत हे राष्ट्र कोसळू पाहतंय। जर याचं उत्थान झालं नाही तर जगातले सारेच ग्रंथ बुडतील, सारे धर्मच लयास जातील, संस्कृती नामशेष होईल। राष्ट्रोत्थान हाच इथून ह्यापुढे आपला धर्म। येत्या 50 वर्षाच्या काळात भारत मातेशिवाय इतर कुठलंही आपलं दैवत असता कामा नये। स्वत्वहीन, निस्तेज, दिशाहीन युवकांना, स्त्री शक्तीची अवहेलना होणाऱ्या देशाला, भारतवर्षाला पुनरुत्थान प्राप्त करून देणं हेच आपल्या जीवितांचं कार्य। त्यांना वाटचालीची दिशा सापडली आणि मातृभूमीच्या या सेवकानं आपलं ध्यानासन सोडलं। ह्याच पवित्र स्थानी माननीय एकनाथजी रानड्यांनी अथक प्रयासाने ह्या शतकातील सर्वोत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना असणाऱ्या विवेकानंद शिला स्मारकाची उभारणी केली, जे आज दिमाखानं कन्याकुमारीत उभा आहे। कन्याकुमारीहून स्वामीजी पॉंडेचरीला आले आणि नंतर मद्रासला। मद्रासला आळसिंघ पेरुमल आणि इतरांनी स्वामीजींना धर्म परिषदेसाठी जाण्याचा आग्रह केला। मद्रासच्या तरुणांनी पैसे गोळा करण्याचीही तयारी दाखवली। मी सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी म्हणूनच शिकागोला जाणार, तेव्हा पैसे तुम्ही सामान्य माणसांकडूनच गोळा करा, स्वामीजी म्हणाले। मद्रासच्या वास्तव्यात त्यांना ठाकुरांकडून ईश्वरी संकेत मिळाला। समुद्राच्या लाटांवरून ठाकूर जात होते आणि स्वामीजींना मागून येण्यासाठी खुणावत होते। आता मात्र स्वामीजींना आंतरिक खूण पटली। त्यांनी श्रीमानना आशीर्वाद द्यावेत म्हणून पत्र पाठवलं। ठाकुरांच्या महासमाधीनंतर ते नरेंद्रांच्या शरीरामध्ये प्रवास करतायत असा दृष्टांत श्रीमानना झाला, तेव्हा ठाकूर आता नरेंद्राद्वारे कार्य करणार ही त्यांची खात्री पटली। श्रीमानच्या आशीर्वादानं स्वामीजींना बळ आलं। नंतर खेत्रींच्या राजांनी, अजित सिंगांनी त्यांना खेत्रीस बोलवून घेतलं, कारण त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते। आशीर्वचन देण्यासाठी स्वामीजींना निमंत्रण दिलं गेलं। विदेशी जाण्याच्या 10 दिवस पूर्व विवेकानंद हे नाव त्यांना खेत्रीच्या महाराजांनी दिलं। स्वामीजींच्या सर्वधर्म परिषदेच्या व्यवस्थेसाठी खेत्रीच्या महाराजांनी आपल्या दिवाणांना मुंबईला पाठवलं। त्यांनी सारी व्यवस्था केली। स्वामीजी बोटीनं मुंबईहून निघालेत शिकागोला जाण्यासाठी। 25 जुलै 1893 स्वामीजी व्हँक्युअर इथे पोहोचलेत। तिथून ते शिकागोला आलेत। शिकागोचा राहणीमान अत्यंत खर्चिक
आणि सर्वधर्म परिषदेस अजून 5 आठवडे अवकाश होता. त्यांच्याजवळचे पैसे संपलेत. थंडीपासून संरक्षण करण्याकरता पुरेसे गरम कपडे नव्हते. उपासमार, थंडी, परका मुलूक ते अतिशय चिंताग्रस्त झालेत. आणि त्यांना ठाकूरांनी संदेश दिला, निराशा ठीक नाही, माणसासारखा चांगला ताठ उभं राहा. पुढे योगायोगानं हार्वर्डच्या विद्यापीठाचे भाषाशास्त्राचे प्राध्यापक जॉन हेनरी राईट यांची स्वामीजींशी गाठ पडली. त्यांच्या पत्नीनं आपल्या आईला पत्रात लिहिलं, कालगणनेच्या दृष्टीनं स्वामी विवेकानंदांचं वय 30 असलं तरी त्यांची विद्वत्ता आणि सुसंस्कृतपणा कितीतरी युगांचा आहे. प्रोफेसर राईट, मला सर्वधर्म परिषदेसाठी जाण्याकरता ओळखपत्र हवं आहे, स्वामीजी म्हणालेत. तुमच्याकडे अधिकारपत्राची मागणी करणं म्हणजे सूर्याला आपला प्रकाशण्याचा अधिकार विचारण्यासारखं आहे स्वामीजी. अमेरिकेतल्या सगळ्या विद्वानांचं ज्ञान एकत्र केलं तरीही विद्वत्तेचं तुमचं पारडं अधिकच भरेल, प्रोफेसर राईट उद्गारलेत. युगप्रवर्तक विवेकानंदांना माझे कोटी कोटी प्रणाम.